प्रश्न क्रमांक एक, जपान देशातील कोबे येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा अटलांटिक स्पर्धात भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहे? तर ऑप्शन आहे 18, 19, 15, 17. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी 17. नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेले आहे? तर ऑप्शन आहे चंद्रपूर, बीड, नंदुरबार, गडचिरोली, चिमूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी गडचिरोली चिमूर येथे 71.41 इतकं मतदान झालेलं आहे मित्रांनो या लोकसभेमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, आय पी एल 2024 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकवलेले आहे? आय पी एल 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकवलेले आहे? तर ऑप्शन आहे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंज बँगलोर, सनराईज हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी कोलकाता नाईट रायडर. आय पी एल 2024 स्पर्धेचे विजेतेपद आहे आणि हे यांचे मालक आहे शाहरुख खान. नेक्स्ट प्रश्न आहे, आय पी एल 2024 स्पर्धा कोणत्या फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला आहे? आय पी एल 2024 स्पर्धेत कोणता फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला आहे? तर ऑप्शन आहे अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, विराट कोहली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी विराट कोहली हा आय पी एल 2024 स्पर्धेत फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? तर ऑप्शन आहे धुमळवाडी, धुळेवाडी, हरिसाल, कापडगाव. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए धुमळवाडी महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2019 फेब्रुवारी 2023 रोजी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी थीम पार्कचे उद्घाटन कोणी केले? तर ऑप्शन आहे रमेश बैस, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी अमित शहा यांनी शिवसृष्टी थीम पार्कचे उद्घाटन केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्यात बुढा चापोरी वनजीवन अभयारण्य आहे? भारताच्या कोणत्या राज्यात बुढा चापोरी वनजीवन अभयारण्य आहे? तर ऑप्शन आहे आसाम, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिसा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए आसाम या राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, मे 2023 मध्ये भारतीय वायुसेना वारसा केंद्राची स्थापना टिंब येथे झाली? तर ऑप्शन आहे नवी दिल्ली, चंदीगड, जयपूर, जोधपूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी चंदीगड येते. नेक्स्ट प्रश्न आहे, नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणार आहे? तर ऑप्शन आहे 8, 11, 4, 19. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 11. नेक्स्ट प्रश्न आहे, सध्या भारतात एकूण किती छावणी कटक मंडळे आहे? तर ऑप्शन आहे 7, 24, 39, 62. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी 62. सध्या भारतात एकूण 62 छावणी मंडळे आहे, त्यालाच कटक मंडळसुद्धा असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, चौधरी चरण सिंग यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जारी करण्यात आला ते भारताचे कितवे पंतप्रधान होते? तर ऑप्शन आहे 5वे, 7वे, 8वे, 9वे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 5वे. भारताचे हे 5वे पंतप्रधान होते चौधरी चरण सिंग. नेक्स्ट प्रश्न आहे, वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? तर ऑप्शन आहे लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डफरिन. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए लॉर्ड लिटन. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीयकरण करणारी शक्तिशाली संस्था असे वर्णन 1891 भाषणात कोणत्या नेत्याने केले?
तर ऑप्शन आहे वैकिमचंद्र बॅनर्जी, पी आनंद चारलू, लोकमान्य टिळक, फेलो श्याम मेहता. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, पी व्ही आनंद चारलू. चारलू यांनी 1851 राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीयकरण करणारी शक्तिशाली संस्था असे वर्णन केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे? तर ऑप्शन आहे 31A, 21A, 51A, 41A. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 51A. भारतीय राज्यघटनेत 51A अनुच्छेदात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे दरात दुसऱ्या क्रमांकावर लागतो? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट करायला विसरू नका. नागपूर, अकोला, अमरावती का बीड? तुम्हाला नक्की हे कमेंट करा या प्रश्नाचे उत्तर. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कळसूबाई शिखर आहे? तर ऑप्शन आहे सातारा, पुणे, रायगड, अहमदनगर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी, अहमदनगर येथे कळसूबाई शिखर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, प्राणी पेशीमध्ये खालीलपैकी का आढळत नाही? ऑप्शन आहे तंतुनिका, लवके, ग्लँगिपिन, केंद्रक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, लवके. प्राणी पेशीमध्ये लवके हे आढळ. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते वनजीवन अभयारण्य हे दाजीपूर वनजीवन अभयारण्य म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन आहे मेळघाट वनजीवन अभयारण्य, कोयना वनजीवन अभयारण्य, भीमाशंकर वनजीवन अभयारण्य, राधानगरी वनजीवन अभयारण्य. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, राधानगरी वनजीवन अभयारण्य. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबर टिंब यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने पुणे येथे मुलीची शाळा उघडली होती आणि ते महाराष्ट्रातील विधवा पुनर्विवाह चळवळीचे प्रणेत होते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, ज्योतिबा फुले. ऑप्शन सी हे करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती नदी प्रणाली आहे? महाराष्ट्रात किती नदी प्रणाली आहे? तर ऑप्शन आहे 6, 3, 7, 4. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 6. महाराष्ट्रातील 6 नदी प्रणाली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रातील पालघर येथे शहीद दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे 15 ऑगस्ट, 15 जुलै, 14 जुलै, 14 ऑगस्ट. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, 14 ऑगस्ट रोजी जी महाराष्ट्रातील पालघर येथे शहीद दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, 14 ऑगस्ट रोजी. नेक्स्ट प्रश्न आहे, 1832 खालीलपैकी कोणी दर्पण ही साप्ताहिक सुरू केली? तर ऑप्शन आहे बाळशास्त्री जांभेकर, ज्योतिबा फुले, जी के गोखले, गोपाळ हरी देशमुख, हेतुवादी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, बाळशास्त्री जांभेकर. 1832 दर्पण हे साप्ताहिक सुरू केले होते बाळशास्त्री जांभेकर यांनी. प्रश्न आहे, भारतातील 2011 जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या धर्माची लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर ऑप्शन आहे बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, जैन धर्म. भारतातील 2011 जनगणनेनुसार जैन धर्माची लोकसंख्या सर्वात कमी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2011 जनगणना ही भारतातील जनगणना संस्थेने आयोजित केलेले टिंब टिंब राष्ट्रीय जनगणना सर्वेक्षण आहे? तर ऑप्शन आहे 16, 15, 18, 19. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, 15. 2011 जनगणना ही भारतातील जनगणना संस्थेत आयोजित केलेली 15 राष्ट्रीय जनगणना सर्वेक्षण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या इंडस्ट्रीयल कॅरिडॉरचा भाग आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर.